मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत इयत्ता 8वी NMMS इतिहास विषय. त्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत घटक क्रमांक 7 मधील असहकार चळवळ, आणि त्या असहकार चळवळीतील एक भाग मुळशी सत्याग्रह. मुळशी सत्याग्रह हा कुठे झाला, त्याचं नेतृत्व कोणी केलं, याविषयी आपण जाणून घेऊया. बालमित्रांनो, असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध सत्याग्रह केला. जसा आपला अहमदनगर जिल्हा आहे, तसाच आपल्या शेजारी पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्यातला मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं, तर बालमित्रांनो, या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी. या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं त्यांना. त्या ठिकाणी ब्रिटिश शासनाने सत्याग्रहाचं नेतृत्व केलं म्हणून ब्रिटिश शासनाने सेनापती पांडुरंग महादेव बापट यांना 7 वर्षाची शिक्षा सुनावली, आणि ती शिक्षा त्यांना त्या ठिकाणी भोगावी लागली. अशा प्रकारे बालमित्रांनो, या मुळशी सत्याग्रहाचं आंदोलन त्या ठिकाणी शासनाने दडपून टाकलं. परंतु तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असायला हवं की आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर हे गाव सेनापती बापट यांचं गाव होतं. पहा, पारनेर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता, असे हे सेनापती बापट यांनी असहकार चळवळीमध्ये फार मोठं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. धन्यवाद.